राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतमाल हमी भावाने खरेदी केल्या जाईल. सरकारने ठरवून दिलेल्या हमी भावापेक्षा कमी भावाने जर शेतमाल कोणी खरेदी करीत असेल अशा राज्यातील कोणत्याही बाजार समितीचा परवाना तात्काळ रद्द केल्या जाईल, अशी घोषणा वजा प्रशासनाला आदेश राज्याचे सहकार व पणन वस्त्रोद्योग मंत्री नामदार सुभाष देशमुख यांनी दिले आहे. ते बुलढाणा जिल्ह्यातील भाजपा जिल्हा परिषद सभापती श्वेता महाले यांच्या तोरणा महिला अर्बन बँकेच्या उद्घाटनासाठी चिखली येथे आले असता पत्रकारांशी बोलत होते. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, त्यामुळे यापुढे शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला भाव मिळावा यासाठी हमी केंद्र उभारले जातील. तिथे सुद्धा शेतमाल विकावा, शेतकऱ्यांना दिलासा नक्की मिळणार आहे, असे परखड वक्तव्य नामदार देशमुख यांनी केले. जो देशातील शेतकऱ्यांना शब्द दिलेला होता त्याप्रमाणे त्यांनी हमीभाव उत्पादन खर्चाच्या 1.5 पट हमीभाव देण्याचा प्रयत्न केलेला आहे. जवळपास सर्व प्रकारच्या धान्य अन्नधान्याचे हमीभाव जाहीर केलेले आहे. हमीभाव जाहीर केल्यानंतर शेतकऱ्यांचा माल किमान 25% राज्य सरकारने केंद्र सरकारने खरेदी करावा, जेणेकरून बाजारातले भाव स्थिर राहतील आणि हमी भावापेक्षा शेतकऱ्यांना चांगला भाव मिळेल. परंतु आत्ता जरी आपल्याला तशी परिस्थिती वाटत असेल तर हमी भावापेक्षा जर बाजार भाव कमी होत असेल तर माझी आपल्या माध्यमातून सर्व तमाम शेतकऱ्यांना माझी नम्रपणाने विनंती आहे की आपण हमी भावापेक्षा बाजारात माल विकू नये. काही काळ आपल्याला जर पैशाची आवश्यकता असेल तर आपण बाजार समितीमध्ये तात्काळ माल तारण योजनेमध्ये तारण म्हणून ठेवावा. त्याला केवळ वार्षिक 6% व्याजदरानं पैसे आपण देतो आहे. बाजार समितीकडे जर पैसे नसतील तरीसुद्धा पणन मंडळाकडून आम्ही त्यांना देतो आहे. आणि बाजारातली आवक कमी झाली, भाव चांगले वाढा लागले, किंबहुना हमी भावाची केंद्र जरी सुरू झाली तरीसुद्धा तोच माल चांगल्या दरानं तुम्हाला आत्ता बाजारामध्ये हमी भावानं सरकार घेत असतंय. आणि म्हणून महिनाभरासाठी आपण बाजार समितीमध्ये द्यावा. याच्यामुळं व्यापाऱ्यांना सुद्धा माझी नम्र विनंती आहे, या निमित्तानं व्यापाऱ्याने सुद्धा हमी भावापेक्षा कमी भावाची खरेदी करू नये, शेतकऱ्याचं शोषण करू नये. हमी भावानं कमी भाव खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यावरती कारवाई करण्याचा कायदा हा 1963 कायदा आहे. आणि हमी भावापेक्षा कमी भाव खरेदी करणाऱ्यांना बाजार समितीनं अधिकार आहे तो त्याचं लायसन रद्द करायचं. आणि मला असं वाटतं की बाजार समितीनं सुद्धा लिलावमध्ये हमी भावापेक्षा कमी भावानं विकू नये. आणि असे जर कोण घेत असतील तर त्याचे लायसन रद्द करावेत असा माझा आग्रह आहे. आणि असा जर बाजार समित्या करत असतील तर मला असं वाटतं की शेतकऱ्यांनी सुद्धा त्याचा नीट जवाब विचारला पाहिजे. आणि ह्या सगळ्यांना शेतकऱ्यांचा कळवळा, खरं म्हणजे बाजार समितीने या शेतकऱ्यांच्या बाबतीत खूप काळजी घेतली पाहिजे. पण दुर्भाग्याने गेल्या 2 वर्षापासून या बाजार समिती अनेक तारण योजना राबवत नाही. या निमित्तानं आग्रह करतो की या शेतमाल तारण योजना राबवल्या तर शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे आणि शेतकऱ्यांच्या हमी भावापेक्षा कमी भावाची खरेदी होणार नाही. आणि ज्यावेळेस केंद्र सुरू होतील त्याला त्यावेळेस तो माल बाहेर बाजारात आणून केंद्रावरती आणून त्याला चांगला भाव मिळेल.